विदर्भासह राज्याच्या विविध भागात हलक्या ते जोरदार पावसाच्या सरी येत आहेत। आज म्हणजे 13 जुलै रोजी पूर्व विदर्भ आणि तळ कोकणात जोरदार पावसाचा इशारा आहे, तर उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात जोरदार वारे विजांसह पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे। मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा पश्चिम भाग दक्षिणेकडे कायम असून पूर्व भाग सर्वसाधारण स्थितीत आहे। मान्सूनचा आस राजस्थानच्या बिकानेर, ग्वालेर, सिंधी, गया, बालूरघाट ते अरुणाचल प्रदेशपर्यंत सक्रिय आहे। पश्चिम किनाऱ्याला समांतर कमी दाबाचा पट्टा निवळला आहे। आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत समुद्र सपाटीपासून 3.1 किलोमीटर उंचीवर, पूर्व मध्य बंगालच्या उपसागरात समुद्र सपाटीपासून 4.5 ते 7.6 किलोमीटर उंचीवर, तर दक्षिण उत्तर प्रदेश आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून 3.1 किलोमीटर उंचीवर चक्राकार वारं वाहत आहे। कोकण घाटमाथ्यावर पाऊस ओसरला असून विदर्भात मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत। आज म्हणजे 13 जुलै रोजी तळ कोकणातील सिंधुदुर्ग, पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा आहे। उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात विजांसह पावसाचा इशारा म्हणजेच येलो अलर्ट देण्यात आला आहे। उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यताही हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे। या माहितीसोबत तुर्तास इथेच थांबूया। हवामानाच्या अशाच ताज्या अपडेट्ससाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका। Thank you.